स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे तहसील कार्यालयासमोर साखळी आमरण उपोषण सुरू. 4 ते 5 अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून अन्याय होत आहे. संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाणी वरवट बकाल ग्रामपंचायत मार्फत मोजके अतिक्रमण धारकांना दुकाने उठवण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. त्या अतिक्रमणधारक गोरगरीब लोकांनी स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेमार्फत तहसील कार्यालय संग्रामपूर येथे उपोषण दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुरू केलंय. स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांचे प्रमुख मागण्या अशा प्रकारच्या आहेत. ग्रामपंचायतवरून बघाल यांच्याकडून फक्त 4 ते 5 लोकांना नोटिसा देण्यात आल्या. यामध्ये अपंग विधवा गोरगरीब लोकांवर ग्रामपंचायत कार्यालयाकडून अन्याय होत असल्याचं चित्र दिसत आहे. वरवट बकाल येथील संपूर्ण सर्व्हे करून अतिक्रमण काढण्यात यावे. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समतेचा अधिकार दिलेला असताना केवळ 4 ते 5 लोकांवर नोटिसा बजावून अन्याय होत आहे. तसेच मागील दिनांक 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार टोपे यांच्यामार्फत तामगाव पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका पत्रकार संघ या सर्वांना निवेदन दिले होते. परंतु अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, त्यामुळे हे अतिक्रमणधारक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्ते स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष महिला बिबिया शेख दस्तगीर गजानन शालिग्राम इंगळे शिवशंकर माणिकराव बकाल संजूभाऊ शंभीदास बाभुळकर शेख कबीर शेख शब्बीर संतोष पुंडलिक गाडगे उज्ज्वला संजय बाभुळकर सदानंद गवांदे अरुणाव रवींद्र हतेकर आशिष रवींद्र बकाल व महिला पुरुष यांच्या उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी दुकाने उठवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. परंतु वरवट बकाल या गावांमध्ये व ग्रामीण रुग्णालय वरवटच्या भेटीला लागून असं भरपूर दुकान आहे ज्यांना ग्रामपंचायतवाल्यांनी नोटिसा दिलेल्या नाहीत. त्यामुळे या गोरगरीब लोकांवर अन्याय झाला असून त्या माध्यमातून मिळालेल्या नोटीस सर्व अतिक्रमण धारकांना न देता फक्त 4 ते 5 लोकांनाच का दिलाय? अतिक्रमण काढायचंय तर सर्व्हे करून संपूर्ण अतिक्रमण काढावं. म्हणून आज रोजी अतिक्रमणधारक स्वातंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटनेमार्फत तहसील कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषणाला बसली आहेत. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी कदीर शेख संग्रामपूर बुलढाणा. हातमजुरी जसं आम्ही आमचे फोटो भरून राहिलो तर हातमजुरी फोटो भरता भरता आम्ही ना थोडंसं दुकान टाकलं तरी सध्या जाग्यामध्ये तर हे ग्रामपंचायतवाले आम्हाला 4 ते 5 जणांना नोटिसा दिल्या. यांना जे गावाचं पूर्ण अतिक्रम आहे यांना यांना काही नोटिसा दिल्या नाही. आम्हाला 4 ते 5 जणांना आमच्यावर कोण बर्डन आणलं बा यानं आमचे पोट भरायचं छोटंसं दुकान टाकलं आम्ही ना तर याच्यामुळे हे आमच्यावर बर्डन आणून राहिले. हां मग यांना हे पूर्ण जे गावात अतिक्रम हरवल्या लोकांना यांना यांना काय होते अतिक्रम हरवायचं. हां मग आम्ही 4 ते 5 लोक पोट भरायचं जसं सध्या आमचे टाके आहे त्याच्यामुळे हे आमच्यावर अन्याय करून राहिले. जे आम्हाला अतिक्रम नोटीस दिल्या जे गावात पूर्ण अतिक्रम आहे या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्या लोक यांना पूर्ण अतिक्रम हटवायचे प्रयत्न करावे. हे अतिक्रम पूर्ण हटवतील त्या कोपऱ्यापासून तर आम्ही हटवायला तयार आहोत. तसं आम्ही अतिक्रम हटू शकत नाही.